हॅलो, गुड मॉर्निंग माय डियर स्टुडंट, हाऊ आर यू? वीर फाईन. तर आज बघूया आपण टेन्स, इंग्लिश रांगोळीच्या माध्यमानं. तर आपल्यासमोर ही रांगोळी दिसत आहे आणि ही इंग्लिश रांगोळी आहे आणि याच्यामध्ये सगळ्या टेन्सचे जे उपटेन्स आहेत ते सगळे आणि त्याचे एक्झाम्पलसुद्धा इथं दिलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा घरी रांगोळी काढत असाल तर तुम्हालासुद्धा रांगोळी अशा पद्धतीनं काढण्याचा तुम्ही सराव करा, घरी प्रयत्न करा. तर यामध्ये बघूया सगळ्यात प्रथम टेन्स. तर टेन्स किती आहेत? तर हसत खेळत आपण आज टेन्सबद्दल माहिती बघून घेऊया. धिस इज प्रेझेंट टेन्स, देन धिस इज अ पास्ट टेन्स, अँड धिस वन इज फ्युचर टेन्स. तर अशा पद्धतीनं हे तीन टेन्स आहेत, मुख्य तीन टेन्स आहेत. मग प्रत्येक टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, हे प्रत्येकी चार चार भागामध्ये डिवाइड झाले आहेत, म्हणजे हे त्याचे उपटेन्स आहेत. तर फॉर एक्झाम्पल, प्रेझेंट टेन्सचं सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि मग त्याचा हा एक्झाम्पल आहे, सिम्पल प्रेझेंटचा एक्झाम्पल आहे प्ले क्रिकेट, त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअसचा आहे ही इज प्लेइंग क्रिकेट, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्टचा हा एक्झाम्पल आहे ही प्लेज, ही हॅज प्लेड क्रिकेट, आणि त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा हा एक्झाम्पल आहे ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. तर अशा पद्धतीने हे चारही टेन्सचे चार एक्झाम्पल आपल्याला माहीत झाले. आता बघूया पास्ट कंटिन्युअस. तर पास्ट कंटिन्युअसचे चार उपटेन्स आहेत, पास्ट सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तर त्याचे एक्झाम्पल बघूया, आई रोट अ लेटर, त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअसचं आय वॉज प्लेइंग, आय वॉज रायटिंग अ लेटर, त्यानंतर पास्ट परफेक्टचं एक्झाम्पल आय हॅड रिटन अ लेटर, त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं एक एक्झाम्पल आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आहेत त्याचे. आणि त्यानंतर बघूया फ्युचर टेन्स. तर हा आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सचे पुन्हा या प्रेझेंट आणि पास्टचे जे चार उपटेन्स बघितले होते अगदी त्याचप्रमाणे फ्युचर टेन्सचे सुद्धा चार उपटेन्स आहेत. तर पहिला आहे सिम्पल फ्युचर टेन्स, त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स, त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर असे चार त्याचेही उपभाग उपटेन्स आहेत आणि प्रत्येकाचे हे एक्झाम्पल आहेत. तर सिम्पल फ्युचरचा हा एक्झाम्पल आहे शी विल रीड अ बुक, त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअसचं शी विल बी रीडिंग अ बुक, त्यानंतर फ्युचर परफेक्टचं एक्झाम्पल शी विल हॅव रीड अ बुक, आणि त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं शी विल हॅव बीन रीडिंग अ बुक. तर अशा प्रकारे तीन टेन्स आहेत. तर अशा प्रकारे आपण बघितलं आहे की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे मुख्य तीन टेन्स आहेत. त्याचे मग पुन्हा हे 12 उपटेन्स आहेत. या सगळे काय आहेत? 12 उपटेन्स आहेत. आणि हे काय आहेत? तर ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ ऑल सबटेन्सेस. हे सगळे काय आहेत? तर उपटेन्सचे प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल्स आहेत. तर आता परीक्षेमध्ये तुम्हाला समजा प्रश्न आला तर या रांगोळीच्या रांगोळीमध्ये जे काय दिलं आहे तर त्याला आठवायचं आणि तुम्ही याच्या मदतीने फॉर्मेशन ऑफ टेन्स किंवा आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आज एवढंच बघूया. लेट सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला तर ते सुद्धा तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये. आणि व्हिडिओ प्रथमच पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि मी तिरोड्यावरून बोलतो आहे, गिरिजाबाई कन्या हायस्कूल तिरोडा. आणि आपण कुठून बोलताय, कोणत्या शहरातून बोलताय तर तुम्हीसुद्धा कॉमेंट्समध्ये सांगा. तर वी शाल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय एव्हरीबडी.